हिंगनघाट विधानसभा के सावली सर्कल में कुन नाल यहाँ बंधारी का अपूर्ण निर्माण किसानों के लिए सर्द हुआ है पिछले अनेक महीनों से किसानों को असुविधा रहते किसान आक्रशित हुए हैं हिंगनघाट विधानसभा के सावली सर्कल में कुन डाला परिसर के किसान नाले पे बने अपूर्ण बंधारी के रहते असुविधा का मुकाबला करना पड़ रहा है नाले के पार ग्यारह किसानों की खेती रहते हुए डेढ़ एकड़ खेत जमीन में आवागमन का बड़ा प्रश्न निर्माण हुआ है खेट में निकली को लेकर किसान चिंतित आहे शासन प्रशासन के खिलाफ अपनी नाराजी व्यक्त की हैंगणघाट तालुक्यातल्या सावली सर्कल या या परिसरात आला नाला हा म्हणता येईल आपण नाल्याची अवस्था पाहू शकता जवळपास अकरा शेतकरी जे आहे या नाला पार करून जातात अपूर्व जे काम ठेकेदारांनी ठेवलं त्याच्यामुळे मोठा गोंधळ उडला आहे जे बंधारा किंवा नाल्यावर जो बंधारा बांधला आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या शेत्या पडत आहेत तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे आपण या पलीकडे ज्या या पलीकडे ज्या शेत्या आहेत त्या शेतकऱ्याशी आपण संवाद साधू या काय म्हणणं आहे काका सांगा तुम्हाला काय म्हणणं आहे काय अडचणी येत आहे ये याच्यामुळं याच्यामुळं तर अडचणीमुळे भरपूर सारे जे आमचे वावरं पडले शेत्या बिघडली आहे शेत्या बिघडले हां एवढी शेती वाहून गेली का पाहिजे नशीलाच्या मच्छा ज्या जवळजवळ घेतल्या त्याच्यामुळं काय होते येतं काडी कचरा कचाड खोडं लटकून याच्यावरचं ओव्हरफ्लो झालेलं पाणी आमच्या शेतात जाऊन राहिलं आहे आणि सगळं आमच्या शेतातून नुकसान होऊन गेलं जे एकरभर शेत आहे त्याच्यामध्ये खऱ्याची बी जागा पराठी राहिली नाही आमची पूर्ण पराठी चालली गेली आहे या संबंधित प्रशासनाला कधी आपण माहिती दिली प्रशासनाला माहिती म्हणजे सांगू नये आता पूल मोठा होणार आहे यावर्षी पूर्ण काम करू पण अजूनही काही काम झालं नाही किती शेती आहे या परिसरात माझं इथं एक एक दीड एकर वावर आहे याला लागलेलंच पण त्याच्यामधून ह्या पाणी लटकल्यामुळं पूर्ण माझ्या वावरातून ते धार पडली आहे तिकडून पूर्ण तलावत झाला आहे माझं शेत त्याच्यामुळं त्याचा त्याच्यावर काहीच प्रक्रिया होऊन नाही राहिली आहे हा जो बंधारा आम्ही पाहतो हा अपूर्व स्थितीचा आहे किंवा ठेकेदाराने बांधला नाही गेला या किती दिवस झाले याला आता यावर्षी उन्हाळ्यापासून म्हणजे सतत मला वाटते कमीत कमी सात आठ महिन्याचा कालावधी झाला आहे आणि काम पावसामुळं मग आम्ही थांबवलं बा असं त्याचं म्हणणं पडलं पुढच्या वर्षी पूर्ण करू पण यावर्षी मग पूर्ण ठेवल्यामुळं आमचं एवढं नुकसान झालं आहे शेतीच्या हंगामात इथं बऱ्याच प्रमाणात जर पाणी राहत असेल त्यावेळेस काय करता शेतीच्या हंगामात कसं येणं जाणं करता नाही इथं मग आम्ही पावसाला तर आम्हाला इथं जाताच नाही येत आहे कारण आम्हाला तिकडंच थांबावं लागते जेपर्यंत नाल्याची धार कमी होत नाही तेपर्यंत आम्हाला इकडे जाता येत नाही म्हणजे आमची शेती अशीच असते तर मला सांगा सोयाबीन कापणीचे दिवस आहे किंवा कापूस वेचणीच्या दिवस लागणार आहे त्या दरम्यान कसं काय आपलं परिवहन येणं जाणं करता किंवा तो शेतातला माल कसा काढता कसा नेता आता यावर्षी तर आम्हाला नेता म्हणजे कसं न्यावं हा आम्हाला प्रॉब्लेम आला आहे म्हणजे नेण्याची आमच्याजवळ तरतूदही नाही आणि बैल बंडी इकडं जाऊ शकत नाही आता कसं न्यावं हो, तर आमच्यामुळं पुढं मोठा विचार आहे म्हणजे कसा न्यावो आणि का राव का आमचा माल शेतातच सडते याची काही गॅरंटी नाही आहे मोठ्या प्रमाणात विकास झाल्याची बात हिंगणघाट शहरातल्या विधानसभेत केल्या जाते त्या संदर्भात काही काहीच नाही सगळं का फक्त आश्वासन देते आम्हाला आणि काही त्याच्यावर प्रक्रिया होत नाही तिथपर्यंत गेलो तर असं करतो तसं करतो आमचे आमदार साहेबही लक्ष देत नाही फक्त इलेक्शन ना आले तेवढ्या पुरतं हो करतो म्हणून सांगते आमचे काळेसाहेब आहे त्याच्यापर्यंत गोष्ट पोहोचवली पण त्यांनीही काय अजूनपर्यंत लक्ष दिलं नाही आहे येत्या येत्या काळात विधानसभेची निवडणूक लागणार काय निर्णय राहील शेतकऱ्याची अशा समस्या राहील तर आता हे शेतकरी तर पूर्ण त्याच्यावर नाराज आहे आणि आता परिवर्तन झाल्याशिवाय काही खरं नाही आहे आणि शेतकरीच्या म्हणजे कोणतेच पैसेही जमा झाले नाही काहीच आम्हाला पुरबुडायचंही भेटलं नाही आणि याच्याबरोबर काहीच भेटलं नाही आम्हाला आपली इतकी मोठी समस्या असून पूरबडाय असो किंवा शेतकरी संबंधित जे आहे त्या त्या जो प्रश्न मार्गी लागला नाही कुठल्या जे अनुदान आलं का तिथं गेलो पण ते ई पीक पाणी करा मग सरसकट झालं आणि त्याच्यावर मग आता भेटणार आहे नंतर भेटणार आहे परंतु अजून पैसे काही आले ना आमच्या खात्यात काही जमा झाले नाही आश्वासन आम्हाला एक पूर्णच अत... आपण कुंड नाल्यावर आला कुंड नाल्यावर मोठी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे जवळपास अकरा शेतकरी जे आहे कुंड नाल्याच्या पलीकडे शेती आहे पण शेतीतलं जे येणारं पीक असो सोयाबीन असो किंवा येणारा कापूस असो हंगामातला कसं न्याव कसं काढाव हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तर शेतीच्या हंगामात जो पावसाळ्याच्या दिवसात शेती करायची कशी हा एक मोठा प्रश्न झाला आहे हिंगणगाड शहरात विधानसभेत मोठा विकास पण इथे शेतकऱ्याचा हाल बेहाल यातना पाहायला मिळत आहे आपण कुंड नाला या प या परिसरात आलो आहो हा कुंड नाला जो आहे मोठ्या प्रमाणात जो आहे कुंड नाल्याचं काम केलं गेलं पण अर्धवट काम केलं गेलं त्याच्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास होत आहे काही शेतकरी कुंड नाल्याच्या पलीकडे असतात अकरा ते बारा शेतकरी जे आहे शेत शेती करतात पण कुंड नाल्यावर जे परिस्थिती असल्यामुळे त्यांचा जे शेतीचं काम आहे ते रडकडलेलं आहे असंच म्हणावं लागेल आणखी काही शेतकरी आपण आपण त्यांच्याशी संवाद साधतो काका मला सांगा तुमची शेती कुंडाल्याच्या पलीकडे काय अडचणी निर्माण होत आहे अडचणी म्हणे जाण्या येण्याची एवढी खराब परिस्थिती आहे पावसाळ्यात कुणाही परिस्थितीत आम्ही इथून बंडी बैल ब बैलाची व्यवस्था करून कशा कर पद्धतीनं पाण्यातून वगैरे जाणं येणं केलं पण आजची कंडिशन अशी आहे आमच्या शेतात सोयाबीनची कापणी झालेली आहे शेतात सोयाबीनची शेतं खाली झालेले आहे आणि सोयाबीनच्या शेतात आम्ही ट्रॅक्टर नाही नेऊ शकत बंडी नाही नेऊ शकत आज शेती पडण्याच्या कंडिशनमध्ये आलेली आहे एक एक मिनटं शेतकऱ्यांना इथून ट्रॅक्टर बंडी किंवा कुठल्याही परिस्थितीत साधन नाही आहे आ आम्ही जे परिस्थिती पाहता त्यानंतर तर आपल्या शेतीतलं सोयाबीन किंवा कापूस आपण कसा नेणार कसा नेणार म्हणजे तेच तर मोठी अडचण आलेली आहे आम्हाला आमच्या समोर म्हणजे कुण्या पद्धतीनं शेतात माल पाऊस जर आला तर शेतात सडू शकते आणि नाल्याला लागलेले शेत आहे मोठा जर पा पाऊस जर झाला तर ते नाल्याचं पाणी जर शेतात घुसलं तर तो माल पूर्ण सडेल त्याच्यात शेतामध्ये आणि इथून आम्ही कुण्याच पद्धतीनं त्याची वहिवाट विल्हेवाट करू शकत नाही का दळणवळणाचा कोणताच मार्ग नाही इथं आम्हाला कच्चा मार्ग बनवून दिला होता तो कच्चा मार्ग वाहून गेला आजची कंडिशन अशी आहे मला सांगा बंधाऱ्याची अवस्था पाहता अपूर्ण परिस्थितीत हा बंधारा आहे हो त्या संदर्भात काय सांगा काय सांगणार त्या संदर्भात काही सांगू शकत नाही आम्ही कारण त्यांनी पूर्ण करून द्यायला पाहिजे होता शासनानं पूर्ण करून दिला नाही ते आम्ही करून देऊ ज्यावेळेस यांनी काम चालू केलं होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुमच्या पावसाळ्याच्या वेळेपर्यंत शेतीच्या टायमापर्यंत आम्ही पूर्ण बंधारा करून त्याच्यावर पूल तुमच्या येण्याचा मार्ग पूर्ण मोकळा करून देऊ पण त्यांनी काहीच केलं नाही अर्ध्यातच टाकून उठून पळाले पूर्ण सामान भरून ते लोक मला सांगा विकास केला असं म्हटलं जाते ना नाही विकास काही नाही मोठा विकास झाला हा विकास काही नाही सगळे खोटे आश्वासन आहे आणि सगळ्या ठिकाणी खोटे आश्वासनं देऊन बोर्ड फलक गाळून त्याचे उद्घाटन करणं चालू आहे बाकी काही नाही पूर्ण काम कोणतंच नाही सगळे कामं त्यांचे अनकम्प्लीट आहे येणाऱ्या काही दिवसात विधानसभा लागतील त्यावेळेस काय निर्णय घेणार निर्णय म्हणजे याच्यात पूर्ण परिवर्तन करण्याची वेळ आलेली आहे आणि परिवर्तन ॲटोमॅटिक होणार आहे शेतकरी वर्ग यावेळेस बी जे पी सरकारला म मतदान करणार नाही आणि परिवर्तन करण्याच्या तयारीत आहे सगळी परिवर्तनाची लाट आहे मला सांगा अकरा ते बारा शेतकरी आपण म्हणताय का हा जो नाला आहे या पलीकडे आहे या अकरा ते बारा शेतकरी आपले पीक पाणी कसं आणतात किंवा हे पीक पाणीचा मोठा प्रश्न पीक पाणीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला माझी साडे बावीस एकर शेती त्याकडे आहे साडेबारा बावीस साडे बावीस एकर शेती आहे आणि साडे बावीस एकर शेतीतला कापूस नेण्याची आणि सोयाबीनची व्यवस्था कशी करावं याचा प्रश्न पडलेला आहे आम्हाला कुणा कंडिशन मध्ये आम्ही तो माल घरी साठवू शकतो इथून बंडी जाता येत नाही बैल जाता येत नाही का माणसात जाण्याची अडचण सुद्धा इथं आलेली आहे तर बैलबंडीचा कसा कोणता पर्याय नाही आहे इथे का इथे शासनाने याची दखल घेऊन काम अधुर काम आहे पूर्ण करून द्यायला पाहिजे आम्हाला इथून कमीत कमी जाण्याचा मार्ग जिल्हा परिषद सदस्य होते ते अध्यक्ष होते जिल्हा परिषद त्या संदर्भात काय सांगणार त्यांनी त्याच्या संदर्भात काय सांगावं आता तो तर त्याचं ता शासन चालू झालं आहे ते जिल्हा परिषदच्या इलेक्शन निवडणुका नाही या सरकारच्या काळात आता अडीच तीन वर्षाचा कालावधी लोटला का... आपण ह्या सगळ्या परिणामात अडचणीत आले जेव्हा परिस्थिती आहे त्या अडचणीत आले असंच म्हणावं लागेल पूर्ण अडचणीत येऊन आम्ही आणि हवाल दिला आहे शेतकरी शेतकरी बीजेपी सरकारला मतदान करणार नाही यावेळेस एकूणच आपण हिंगणघाटच्या सावली सर्कल मधील या नाल्यावर आला हो, अपूर्व बंद अपूर्ण बंधारा केला आहे बंधाऱ्याची परिस्थिती पाहू शकता तुम्ही बंधाऱ्यात पावसाळ्याच्या दिवसात जे म्हणजे पावसाळा झाला मोठा पूर आला त्या दरम्यान जे आहे मोठ्या प्रमाणात जे आहे जे झाडं लटकलेले आहे त्या त्या परिस्थितीत मोठी अडचण निर्माण झाली एकूणच आपण बघू शकता दृष्ट्यांमध्ये अनेक शेतकरी आहे पण शेतकऱ्यांना एकूणच एकूणच जे आहे अडचण अडचणीचा सामना निर्माण करायला आमच्याबरोबर आणखी एक शेतकरी आहे त्यांच्याशी आपण संवाद साधू मला सांगा दादा कुठून आले काय नाव आहे वारातून आलो साहेब हे जाण्या येण्याचा पूर्ण मार्ग तुम्ही खराब करून ठेवला या बांधकामवाल्यानं आता आम्ही जायचं कसं आहे ना बंड्या बैल न्यायचे कसं शेती आहे का शेती आहे विजय पाटील विजय पाटील कुठे राहता वाक्सावली वाकसावली राहता मला सांगा पावसाळ्याच्या दिवसात जे आहे शेतीचे काम कसे करता कारण परिस्थिती बेकार आहे तुम्ही जाऊ नाही शकत येऊ नाही ठेकेदाराने म्हणा किंवा गव्हर्नमेंट ने जे काम केलं तर पूर्ण करायला पाहिजे होत ना मग आम्हाला किती त्रास झाला ना आता तर बंड्या बैलाचं काम आता मालटाल निघाचे दिवस आले आमचे मला सांगा एक मिनिट आम्ही आलो त्यानंतर अशी परिस्थिती आहे निर्माण झाली का बंडी बैल का माणसाली जायची परिस्थिती नाही आहे माणसा नाही जाऊ सांगा तुमची मोठ्या प्रमाणात शेती आहे आता सोयाबीनची जी आहे पिकं निघणी आहे किंवा कापूस निघणे आहे त्यावेळेस कसं करणार आपण आता कसं करायचं हे आम्हाला समजून आलं ना आता गव्हर्नमेंटने करून द्यावं ना आमचं आमच्या मार्फत काय म्हणणं आहे गव्हर्नमेंटने या परिस्थितीवर तुमचं या परिस्थितीत एक तर आमच्या शेतीची नुकसान भरपावती द्यावं आमच्या मालाची काय नाही तर मग आमचा मार्ग खुला करून द्यावा हा मार्ग किती दिवस झाले असाच आहे आता कमीत कमी आठ नऊ महिने झाले एक वर्ष झाले विधानसभेत मोठ्या प्रमाणात विकास झाला असं म्हणल्या जाते नाही कुठं विकास झाला हा विकास होय विका का <laughs> हा विकास होय का सांगा हा विकास होय का हा विकास असेल तर मग ठीक आहे आम्ही म्हणून विकास झाला काळात निवडणुका लागतील काही दिवसातच विधानसभेच्या निवडणुकीत निवडणुका लागतील शेतकरी म्हणून आपली भूमिका काय राहणार आता शेतकरी म्हणून आमची भूमिका आता का सांगितलं <laughs> <दिखे दियो गाए। laughs> बोल ना जे हाय परिस्थिती बोला शेतकरी म्हणून काय भूमिका राहील मी या गव्हर्नमेंटनं आमच्यासाठी काहीच नाही केलं शेतकऱ्यासाठी तर आणखी या गव्हर्नमेंटच्याच मागे आम्ही धावा यालेच द्या आज म्हणजे एकूणच आपण या परिस्थितीपासून निर्माण झालेल्या परिस्थितीपासून किंवा शेतकऱ्याच्या ज्या समस्या सुटल्या नाही त्यापासून नाराज आहे पक्के नाराज का अतिदुखी आहो आम्ही नाराजीचं का आपण अति दुःखी आहो आपण असंच या नाल्यावर आलो तर हे शेतकरी दादा भेटले शेतकरी दादाचं म्हणणं आहे का आमचा जो विकास पाहिजे तो विकास झाला नाही अतिदुखी आहो ही एक वेदना त्यांनी बोलून दाखवली आहे आपण या नाल्यावर आला सावली सर्कल मध्ये नाला आहे जवळपास अकरा शेतकऱ्यांच्या पलीकडे शेत आहे पण शेत शेतकऱ्यांना दहाच्या परिस्थितीत रस्त्याच नाही आहे असं म्हणावं लागेल शेतकरी जो आहे अडचणीत आला आहे आपल्याबरोबर आणखी शेतकरी दादा आहे त्यांचे दादा मला सांगा काय नाव आहे कुठं राहतात दादा माझं रोशन सुनील बरबटकर राहणार सावली वाघ मोठा प्रश्न तो नाल्यामुळे निर्माण झाला आहे शेतीचा हा नाला सात ते आठ महिन्यापासून खंडित आहे आणि ह्या कास्तकाराचं खूप नुकसान आहे या नाल्याची लवकरात लवकर शासनाने दखल घेऊन या कास्तकाराला रस्ता मोकळा करून द्यावा आणि मोकळा झाल्यानंतर हे कास्तकारही मोकळे होईल परंतु असे दादा मला सांगा आपण म्हणता रस्ता मोकळा करून द्यायला पाहिजे अपूरं बांधकाम जे आहे ठेकेदारांकडून ठेवलं त्याच्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे तर आत्ता जे आहे सोयाबीनचं जे पीक पाणी निघणार सोया कापसाचं पीक पाणी निघणार हे शेतकरी कशाप्रकारे इकडे आणखी आता यायच्या जवळ आता साधन नाही साधन नाही आणि हे बंडी बैल आणि माल वगैरे नेऊ ना ने शकत नाही कारण की बंडी आणि बैल पण जाऊ शकत नाही त्यामुळे लवकर प्रशासनाने दखल घेऊन तात्काळ करून देण्यात या संदर्भात अनेक लोकांचं म्हणणं आहे समीर कुणावर जे आमदार आहे विधानसभा क्षेत्रात त्यांची सुद्धा भेट घेतली पण यावर दखल नाही घेण्यात आली काय बोलणार तुम्ही तर त्यावेळेस दखल घ्यायला पाहिजे नव्हती आणि काष्टाचा रस्ता मोकळा करून झाला पाहिजे होता मला सांगा काही काळातच विधानसभेच्या निवडणुकीला असतील आपले प्रश्न मार्गी लागले नाही काय निर्णय होईल आता शेतकऱ्याचा काय शेतकरी म्हणून काय म्हणणार आहे आता शेतकरी काय म्हणणार आहे आता याच्यावर परिवर्तन घडणार काय म्हणणार याच्यावर आता परिवर्तन होणार किंवा नाही होणार हे आलेली येत्या निवडणुकीत समजा निवडणुकीत हो चला चला एकूणच आपण हिंगणघाटच्या सावली सर्कलमधील या नाल्यावर आलो प्रचंड असा जो मनस्ताप शेतकऱ्यांच्या मनात आहे मोठ्या प्रमाणात शेतकरी आक्रोषित झाला आहे शेतकऱ्याला दळणवळणाचं साधन नाही असंच म्हणावं लागेल काही आणखी शेतकरी आहे त्याच्याशी आपण संवाद त्या हिंगणघाट तालुक्यातील सावली सर्कल येथील कुंड नाला या परिस्थितीचा तलाव जवळपास अलीकडच्या शेतात जे आहे अकरा शेतकऱ्यांचे शेतं आहे मोठ्या प्रमाणात मोठी शेती आहे पण इथून दळणवळणासाठी शेतकऱ्यासाठी कुठलाही मार्ग नाही एक जो बंधारा आहे तोही अपूर्ण परिस्थितीत आहे आपल्याबरोबर ताई आहे ताईचं काय म्हणणं आहे ताई मला सा सांगा दळणवळणाचा मोठा प्रश्न जो निर्माण झाला आहे आपल्याला त्या संदर्भात काय सांगणार जेव्हा पहिले स सर्वप्रथम जेव्हा नाही का माझ्यावर शेतामध्ये नाही का विहीर आली तेव्हा का म्हटले ते त्यांनी का वीर आली तुमचंच नाव कमावून बा तुमचं नाव मोठं होईल रस्ता येईल तुमच्या शेतामध्ये त्यानुसार आम्ही नाही का हिरीला मान्यता दिली त्याच्यामध्ये हिरीचं काम झाल्यावर माहिती पूर्ण ठेकेदारांना आपापला फायदा केला आणि नाही का आम्हाला बांध जे टाकून द्यायचे ते नाही ठेकेदारी ना पूर्ण काम केलं आहे काम पूर्ण झालं नाही झालं दळणवळणाचा मार्गच बंद झाला आहे मार्ग बंदच झाला ता ना दळणवळणाचा मार्ग आहे म्हणून आम्ही हे हिरीचं काम बांधकाम होऊ दिलं आहे ओ दिला। आता तो मोठा त्रास आहे ताई म्हणजे येणार पीक कसं काढणार हा सगळ्यात नाही काढणार पीक अलीकडे कसं नेणार अलीकडे नेणार म्हणजे आमचेच हाल आहे ना कास्तगाची आम्हाला डोक्याने न्यावं लागतं नाही बंडी येत नाही ट्रॅक्टर येत ना, ना काहीच आमचं सगळं हाल आहे म्हणजे इकडल्या साईडनं दळणवळणाचं कुठलंही साधन नाहीये तर काय करणार काय करणार म्हणजे आमचे झाल्या आम्हाला आम्हाला पण नाही लागते पायप डोक्यात नाही लागते इकडून तिकडं कास्तकारी जर पाहिली तर ह्या पुलाच्या बांधकामानुसार नाही का आमचं इकडले शेत गेलं आणि नाही का वगराच्या पलीकडले गेलं दोन्ही साईड न शेत आहे आमचं एकूण म्हणजे मोठं नुकसान झालं मोठं नुकसान म्हणजे जगण्याचं साधन आमच्याकडे काहीच नाही हिंगणघाट हिंगणघाट विधानसभेत मोठा विकास झाला असं येते ताई काय म्हणतात त्या संदर्भात काही नाही विकास झाला म्हणजे मोठे मोठे स्लोक हडप केल्या जाते काही नाही गरीबाला काहीच भेटत नाही शेवट मला सांगा या जिल्हा परिषदचे जे सदस्य होते नितीन मळावी ते जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते त्यांनी विकास केला या परिषदात विकास केला असं म्हणावं आले अडित आम्ही अडचणीत आलो पण तुम्हालाही दिसते ना आमचा विकास किती झाला आहे ना का झालाय बंदारी पा आमचं शेत पा इकडे आहे तिकडे ये तुम्हीच बघू शकता त्याच्यानुसार समजा का विकास किती झाला शेतकऱ्यांचा एकूणच आता काही दिवसात विधानसभेच्या निवडणुकी लागतील खूपच लवकर निवडणुकीचे वारे वाढ निवडणुका लागतील त्या संदर्भात काय काय का निर्णय राहील आपण शेतकरी म्हणून काय शेतकरी ताई म्हणून काय निर्णय घ्या काही नाही जे स्वतःला पटते तेच निर्णय द्यायचे आश्वासन देत एक वास्तवरासाठी पण काहीच नाही म्हणजे बीजेपी बी सरकार कोण नाराज आहे हो, असं नाराजच आहे आश्वासन देणं आणि पूर्ण करणं यात परिवर्तन परिवर्तन घडवणार काही नाही परिवर्तन होतच नाही परिवर्तन होणार नाही बीजेपी कास्तकाराचे जे हाल आहे कास्तकार आहे म्हणून आज एवढी जनता जगत आहे कास्तकाराचे जर हाल झाले तर कर्मचारी काही करू शकत नाही नाही मला सांगा बीजेपी सरकार आहे हे सरकार म्हणजे चेंज राष्ट्रवादी चेंज तर व्हायलाच पाहिजे ना सरकार चेंज झालं पाहिजे एकूणच ताईनं आपली खंत सांगितली आहे एकूणच जे आहे परिस्थिती खूपच बेकार आणि वाईट परिस्थिती या अकरा शेतकऱ्यांच्या दळणवळणाची होत आहे आपल्याबरोबर आणखी काही दादा आहे दादा सांगा काय परिस्थिती निर्माण झाली आहे काय म्हणणं आहे साहेब या कामाबद्दल मी समीर कुणाच्या घरी कमीत कमी चार ते पाच वेळा गेलो पण ते कार्यकर्त्या कार्यकर्त्यामध्येच व्यस्त आहे त्याला काही घेऊन देणच नाही समीर कुरा अशी बोलली चार वेळा गेलो त्याच्या घरी स्वतः एक कार्यकर्ता करून घेऊन घेतलं पण वेळच द्यायला तयार नाही याच्याबद्दल बोलासाठी गेलो चार वेळा माझी जावई भरती होते त्याच मार्गाने मला येणं जाणं करत होतो त्याच मार्गावर गेलो नुसतं एक कप चहा चहाची लाटरी चालू राहते बाकी काही घेऊन देणार नाही त्याला कास्ताकार मेला का आणि जिवंत राहिला चार वेळा गेलो मी त्यांच्या घरी चार वेळा पण भेटायलाच तयार नाही ना काहीच नाही उद्या या परवा या असेच बोललो वेळच बेड़ देत नाही काहीच वेळ नाही भेटली आपल्याला वेळ नाही चार वेळा गेलो मी आणि मग एक कार्यकर्ता घेऊन गेलो गावातून तर कार्यकर्त्यांनी वेळ नाही दिली विठ्ठलराव कुठे म्हणून या कार्यकर्ता घेऊन गेलो होतो एक वेळच नाही भेटली त्या वेळेस तारीख ह्याच्या ह्या पुलाबद्दल बोलायला गेलो आणि आमच्या तीस तारखेपर्यंत पैसे लटकून होते त्या पैशाबद्दल गेलो होतो मोठ्या प्रमाणात विकास झाला म्हणून सांग काय काय कागदवार आहे कागदवार आहे ते गावातलाच विकास आहे त्या सिटीतला विकास आहे इथे खेड्यावरकी कोणाचं लक्षच नाही काका मला सांगा हे दादा मला सांगा जवळपास अकरा शेतकरी पलीकडे राहतात खूप मोठा त्रास जो आहे तुम्ही दळणवळणाचा हो मोठा मार्गच बंद झाला साहेब तुम्ही सांगतो येतं आम्ही कास्तकार आहोत नाही गदिया पूर्ण हे गद्यावरच आम्हाला इकडून तिकडे जावं लागते उचलले वजे गदस बस कास्तकार नाही आम्ही गदियाव पूर्ण एवढी कंडिशन खराब आहे काय म्हणणं आहे समीर आमच्या मान्य देवा मी सांगतो ना समीर कुमारला चार वेळा भेट भेट द्यायला गेलो पण चारही वेळा भेट नाही झाली म्हणतो ना चार वेळा गेलो मी त्याच्या घरी एकट गेलो ती समीर घेतली भेटच नाही झाली त्यांची ते मग्न होते चारही दिवस गेलो येणारे काय निवडणुका होतील काय म्हणणं काय तुमची भूमिका काय राहील दादा शेवट अमर काढे लोकसभेवर निवडून काम लोकसभेसारखं काम होईल आणखी काही शेतकरी आपण काय म्हणणं आहे दादा तुमचं काय म्हणणं आहे आमचं हे तरास आहे एवढं याचा म्हणणे आमचा काय म्हणणे आमची शेती पल्ली आहे दादा तर म्हणणं आहे समीर कुणावार कडे या शेतकऱ्याची मागणी घेऊन गेलो होतो मी चार हो, वेळा तरी पण समीर कुणावर यांनी वेळ दिला नाही 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 का काय काय ना, बोलणार तुम्ही आम्ही भेट घेतली आहे पण ते काही लक्ष देत नाही आपल्याकडे आपण समीर कुणाची भेट घेतली हो भेट घेतली ना आमदार साहेब का बोलणार आहे आता सांगत आहे ते तुम्हाला का आम्ही जाऊन आम्हाला तारीख दिली नाही म्हणजे फक्त या आज या उद्या या हा मोठा गंभीर प्रश्न आहे जवळपास अकरा शेतकरी पलीकडे राहतात दादा हो या गंभीर प्रश्नावर समीर कुमारनी दखल नाही घेतली नाही नाही दखल नाही घेतली समीर कुमारांनी दखल नाही घेतली नाही नाही कुणीच नाही दखल घेतली येणाऱ्या काळात काही निवडणुका लागतील विधानसभेच्या काय आपली काय भूमिका राहील काही अपेक्षा नाही सरकार चेंज करणार कुठला बीजेपी नाही बीजेपीचं काही नाही हे खालीच आहे बीजेपी बीजेपी काही नाही एकूणच आपण या नाल्यावर आला म्हणजे सावली सर्कलचा सा राहणारा आहे पण इथं जे परिस्थिती झाली आहे की जवळपास अकरा शेतकऱ्याच्या पलीकडे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या ज्या शेती आहे दळवळणाचा जो मार्ग आहे बंद झाला आहे येणाऱ्या काळात सोयाबीन किंवा कापूस या मोठ्या प्रमाणात निघणार आहे पण हे निघणारे जे पीक आहे घरी कसं न्यावं कसं कसं न्यावं हा मोठा प्रश्न शेतकऱ्यासाठी निर्माण झाला आहे असंच म्हणावं लागलं सावली वाघ येथील सावली वाघ सर्कलमधील हा एका नाल्यावर आलो आपण नाल्यात परिस्थिती गंभीर आहे अकरा शेतक अकरा शेतकऱ्याची शेती पलीकडे आहे पण दळणवळणाचा मार्ग नाही आहे आणखी काही शेतकरी आहे काय म्हणणं आहे दादा काय नाव आहे कुठं माझं म्हणणं हेच आहे की इथून रस्ता सुरळीत चांगला करून देण्यात यावा आणि हे पुलाचं बांधकाम अर्धवट ठेवलं आहे हे त्यांनी पूर्ण करून द्यायला पाहिजे आज जर हे काम जर चार दिवसात जर नाही झालं तर आमचे शेत पहिलेही पडलेले आहे काही आणि आताही पडणार आहे मग आम्ही काय खाच काय शासन देणार आहे आम्हाला हे देणार आहे का आम्हाला आम्हाला तर जग तिथून पोट आम्हाला जगवणार आहे आम्हाला तर त्या जमिनीतूनच काढून जग जगाव लागणार आहे ना, ना, ना अडचण आज समजा पहिलं पीक गेलं आहे आमचं काही शेत बघून घ्या तुम्ही आणि आता दुसरं जर पीक आम्ही इथून ट्रॅक्टर गाड्या घोड्या काही जमीन जर आम्ही हे केली नाही सुरळीत आणली नाही याच्यामध्ये तर आम्ही का जग का खाणार आहोत आम्ही या संदर्भात समीर कुणावर यांना सुद्धा आम्हाला नाराजी आहे सगळी हे असं झाल्यावर का करणार आहोत आम्ही आम्हाला सर्व नाराजी आहे आमचे शेत पडले तुम्ही पाहणार रस्ताच का काय शेत पडले आमच्या याच्यापासून हे याला अटकलं हे दिसत आहे तुमच्या सामने हे पाणी जाणार कुठं ठेकेदारांना हा हा अपूर्ण केलं आहे या संदर्भात प्रशासनाकडे कधी मागणी केली के होती अहो गेले आहे सगळे लोक गेले काय प्रत्येकच माणूस गेला पाहिजे असं नाही सर्व लोक गेले आहे आणि जे इथे येणारे लोक आहे काही अधिकारी आहे त्याला आम्ही बोलला काय भाऊ साहेब थोडस लवकर करून द्या बा अशीच म्हणत गेली आहे नाही का साहेब काही वेळ वेळ आपल्याला अडी अडचण पडली त्यावेळेस फोन केले कोणाले कोणी कोणाकडून नंबर घेऊन ते फोन उचलायला तयार नाही आता मला सांगा काही काळात जे सोयाबीनचं पिकनिक कापसाचं पिकनिक मोठी अडचण आहे गंभीर समस्या आहे तुम्ही नेऊ नाही शकत काय करणार तुम्ही काय नाही ते आम्हाला तिथंच सडवावं लागणार आहे आज आता या दिवाळीसारखा सण आहे त्याला कुठून पैसे आणणार आम्ही काय आणि त्यातल्या त्यामध्ये आता पहिली तर उत्पन्न खरीप उत्पन्न हे गेलंच आहे सगळे शेतकरी जे अडचणीत आलं असं म्हणताय हा सर्व 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 आता या मुलाचं तीन ते चारशे एकर शेत आहे तर सर्व पडीत आहे शेत त्या मुलांना का खाज ना, 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 हे पाणी रोखलं गेलं ना माझं म्हणणं एवढंच आहे की हा रस्ता सरळ हा पुलाचं बांधकाम व्यवस्थित करून देणे लवकर मोठ्या प्रमाणात विधानसभेत विकास झाला असं म्हटलं नाही असा कसा विकास झाला हे काम झाले असते सर्व गोष्टी तुम्हाला दिसल्या असते आम्हाला दिसल्या असतात चांगल्या आम्हाला असं वाटलं असतं शेतात नाही नाही का विकास झाला असता शेतातच नसत्या पडल्या काय काळातच निवडणुका लागतील काय परिवर्तन आम्हाला आमचं आमचं हे जर त्या पद्धतीहून होईल त्याचा काही त्याच्यानंतर करू आम्ही त्याचा विचार शेतकरी म्हणून काय भूमिका राहील काही नाही नाही आता जे आमच्या जे आम्हाला जे त्या वेळेपर्यंत जे आम्हाला हे होईल त्या पद्धतीने आम्ही चालू ना पुढं आजच का सांगणार हे रे बाबू एक आपण ज्या आहे या नाल्यावर आलो गंभीर परिस्थितीने आणखी आपला जो युवा शेतकरी आहे युवा युवा आपण माझे जे तीन एकर शेत आहे तीन एकर शेत आहे त्या पुलाच्या पुऱ्या बांधकामामुळे माझं पूर्ण नुकसान झाले आहे तसंच आहे काहीच पेरलं ना काही पेरलं हे फवारा पेरलं पेरल्यापासून पाणी झालं त्यानंतर असं वाहून गेलं एक काहीच नाही पुरं गवतो आपल्या शेतात रस्ताच नाही तो कुठून कसं जाण करता गेलोच नाही मग गेलोच नाही दिलत टाकून मार्गच बंद काय करणार तुम्ही बघू शकता तुम्ही लाईव्ह आहे शेती बघू शकतो आता जे उत्पन्न निघणार त्याच्यासाठी काहीच उत्पन्नच नाही आहे पुरा कचरा आहे एवढा एवढा कचरा ट्रॅक्टर जाऊ शकत नाही तुम्ही काहीच केलं नाही शेती पडली शेती पडली घेऊ कधी बैल नाही शेतकरी म्हणून काय राहणार येणारी निवडणूक लागेल काय मी करायला समोर समजेल ना समोर बघू आम्ही जर आमचं झालं काम तर बघून आम्ही समोर का ठरवायचं आहे मोठ्या प्रमाणात विकास झाला म्हटले म्हटल्या जाते विधानसभेत काय त्याच्या संदर्भात काय बोलणं त्या संदर्भात नाही सांगू शकतो आम्ही काही पण अडचणीत आहे शेतकरी आता अडचण चालू आहे फुल अडचण आहे आम्हाला एकूणच मोठ्या प्रमाणात जे आहे आपण हिंगणघाटच्या सावली सर्कल या परिसरात आलो होतो नाल्याची परिस्थिती गंभीर आहे तर शेतकरी अडचणीत आला आहे दळवळणाचा मार्ग दोबा आहे बंद झाला असंच म्हणावं लागेल पण सावली सर्कलमधी कुंड नाला या परिसरात आला मोठ्या प्रमाणात कुंड नाल्यावर जो आहे मोठ्या प्रमाणात जो बंधारा बांधण्यात आला होता पण बंधारा जो आहे अपूर्ण परिस्थिती आहे थे, छे जे ठेकेदारांना अपूर्ण प बांधकाम केलं आहे या बंधाऱ्याहून मोठा पूल होणार होता त्या पुलावरून शेतकरी अलीपलीकडले जे शेतकरी आहे जवळपास अकरा शेतकरी जे आहे इथून जे आहे मार्गक्रम करणार होते पण येणाऱ्या काळात जो पिळ पुलच नाही बनला त्याच्यामुळे शेतकऱ्याला मोठा दळणवळणाचा जो प्रश्न निर्माण झाला येत्या काळात जे शेती केली शेतकऱ्यांनी ती अडचणीत आली पण शे शेतात अनेक शेतकऱ्यांच्या शेतात जे पीक पाणी आहे येणारं सोयाबीन असो किंवा कपाशी असो हे पीक पाणी काढून अलीकडे आपल्या गावात कसं न्यावं हा मोठा गंभीर प्रश्न शेतकऱ्याच्या समोर निर्माण झाला आहे असाच म्हणावा लागेल पण याकडे शासन प्रशासन जनप्रतिनिधी कशा प्रकारे लक्ष देतात हेच पाहावं लागणार आहे एनबी संदेश केले हिंगणघाटचे रवी येनोरकर की रिपोर्ट